लोकसभेची सध्याची निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. देश कोण सुरक्षित ठेवू शकतो ही विचार करणारी निवडणूक आहे. तुमच्या मुलाबाळांचं भविष्य कोण उज्ज्वल करू शकतं हे ठरवणारी निवडणूक आहे. म्हणून भ्रष्टाचारमुक्त सशक्त भारत बनवणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांना प्रचंड मतानं निवडून द्या, असं आवाहन खासदार धनंजय माणिक यांनी केलं. पुलाची शिरोली इथं हातकणंगले विधानसभा मतदारसंघातील भाजप कार्यकर्ते आणि महाडिक गटाच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. धैर्यशील माने यांच्या प्रचारासाठी हातकणंगले तालुक्यातील पुलाची शिरोली इथं हातकणंगले विधानसभा मतदारसंघातील भाजप कार्यकर्ते आणि महाडिक गटाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. ही लोकसभेची निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. देश कोण सुरक्षित ठेवू शकतो हे ठरवणारी निवडणूक आहे. तुमच्या मुलाबाळांचं भविष्य कोण उज्ज्वल करू शकतं हे ठरवणारी निवडणूक आहे. देशामध्ये काँग्रेसनं 68 वर्ष राज्य केलं. प्रामुख्यानं 2004 ते 2014 या काळामध्ये काँग्रेस सरकारनं मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला होता. दुसरीकडे नरेंद्र मोदी यांच्याकडे सत्ता आल्यानंतर 2014 ते 2024 या 10 वर्षाच्या काळात एक नया पैशाचाही भ्रष्टाचार झाला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्याचा निर्णय जनतेनं घेतलाय. मोदी यांनी देशाला सर्व बाजूंनी मजबूत केलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान पदावर सक्षमतेनं बसवण्यासाठी खासदार धैर्यशील माने यांना प्रचंड मताधिक्यानं निवडून द्यावं, असं आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केलं. तर भाजपच्या महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा शौमिका महाडिक यांनीही माने यांचा विजय निश्चित असल्याचं सांगितलं. माने आणि महाडिक घराण्याचे जुने नातेसंबंध आहेत. धैर्यशील माने यांना प्रचंड मतानं निवडून आणण्यासाठी भाजपा आणि महाडिक गटाचे कार्यकर्ते जोमानं कामाला लागतील यात शंका नसल्याचं त्या म्हणाल्या. यावेळी खासदार धैर्यशील माने, माजी आमदार अमल महाडिक, माजी जिल्हा परिषद सदस्य अशोकराव माने, भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष तय्यब कुरेशी, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे, वडगावचे माजी नगराध्यक्ष मोहनलाल माळी, वडगाव बाजार समितीचे चेअरमन सुरेश पाटील, राजाराम साखर कारखान्याचे संचालक शिवाजीराव पाटील यांनी मनोगताद्वारे धैर्यशील माने यांना विक्रमी मताधिक्य देण्याचा निर्धार व्यक्त केला. या मेळाव्याला वारणा कारखान्याचे संचालक अरुण पाटील, भाजप तालुका अध्यक्ष अमरसिंह पाटील, जिल्हा उपाध्यक्ष डॉ अशोक चौगुले, सरपंच पद्मजा करपे, उपसरपंच अविनाश कोळी, अशोकराव माळी, अरविंद माने, राजेश पाटील, अमित गाठ, दिलीपराव पाटील यांच्यासह विविध गावचे सरपंच, सेवा संस्थांचे पदाधिकारी, भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.